आता ते नड्डा साहेबांबद्दल काय सांगणार, ते अतिशय चांगले आहेत, मला पण ते आवडतात जेव्हा बोलतात तेव्हा. परंतु प्रॉब्लेम असा आहे की ते जिकडे जातात तिकडे जे ते राज्यच त्यांच्या हातातून जातात, निवडणूकच ते हारतात. स्वतःचे ते हिमाचल प्रदेश ते पण हारलं, त्या राज्यातून ते आले, नंतर इकडे गेले कर्नाटकमध्ये डबल इंजिन डबल इंजिन, त्यांचं ते इंजिनच पटरीवरून खाली उतरलं. मला असं वाटतं की आता महानगरपालिकेच्या निवडणुकांसारख्या ह्या निवडणुकांमध्ये स्थानिक नेते जे काम करत असतात, पण आता राष्ट्रीय नेते सुद्धा भाग घ्यायला लागले. आणि आतापर्यंत जे आहे ते शिवसेना बीजेपी एकत्रित होते ना तिकडे, त्यावेळेला कोणी काय बोललं नाही, आताच काहीतरी चाललेलं आहे. मला असं वाटतं की आता लोकांना नुसतं असं काही सांगून काही होत नाही. आता जे काही चाललेलं आहे, ज्या काही गोष्टी बाहेर येत आहेत त्या लोकांच्या पुढे आहेत. मुंबईची जनता जी आहे ही सुज्ञ आहे आणि निवडणुकीच्या वेळेला ती योग्य असं आपलं मत निश्चितपणे घेणार आणि ते देणार. आणि आता यांचं जे उगीच आपलं जे काय दिंडोरे पिटायचं काम चाललेलं आहे, भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार, त्यांनी अगोदर आपल्या अंतर्गत मनामध्ये जे आहे दुखावून पाहावं की काय चाललेलं आहे त्यांच्या राज्यात.